महिला आईपीएल ने एक नवा इतिहास रचला है। कधी नाही तर कोट्यवधीची बोली लागली। मात्र या महिला आईपीएल ची सुरुवात झाली ती आपल्या मुंबईच्या क्रिकेट पंढरीत। निमित्त होतं स्वर्गीय प्रकाश पुराणिक स्मृती चषक T20 क्रिकेट स्पर्धेचं। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते आपल्या शिवाजी पार्क मध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला। प्रकाश पुराणिक खूप मोठे क्रिकेटर होते। शिवाजी पार्क जिमखाना, शिवाजी पार्क गँगस्टर्स, माइम ज्युनाइन, टाटा स्पोर्ट्स क्लब यांच्याकडनं ते खेळले। त्यांची अशी इच्छा होती की आमच्या क्लबतर्फे लेडीज क्रिकेटला प्रोत्साहन द्यावं। त्यांच्या स्मृत्यर्थ ही लेडीज T20 टूर्नामेंट MCA अप्रूव्ड आम्ही यावर्षीपासून सुरुवात केली आहे। शिवाजी पार्कला महिलांची अशी टूर्नामेंट नाही, त्यामुळे आता ह्याच्यापुढे ही शिवाजी पार्कची टूर्नामेंट म्हणून ओळखली जावी अशी पण आमची एक इच्छा आहे। ही स्पर्धा भरण्यामागे मला ठाण्याचे डॉक्टर मडवी हे खास महिलांसाठी फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवतात। त्यांच्या स्पर्धा बघूनच मला हे डोक्यात आलं की अशा प्रकारची स्पर्धा आपण आपल्या या शिवाजी पार्क मैदानावर घ्यायला पाहिजे। तर त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थही अशी महिलांची T20 स्पर्धा भव्य प्रमाणावर भरवावी असं माझ्या मनात आलं। त्याला आमच्या कमिटी मेंबर्सनी, MCAच्या सर्व मेंबर्सनी खूप उचलून धरलं आणि त्यामुळे ही स्पर्धा या मुंबईतील 16 नामवंत संघांमध्ये होते आहे। थँक यू सो मच MCA, हम लोग को खेलने को मिलता है और भी अच्छे अच्छे ऐसा टूर्नामेंट्स आ सकते हैं। जैसे MPL किया भी हमारे हम सबको मतलब चांसेस मिला उसमें IPL का मतलब और सिलेक्ट होने का। हा फार आनंदाचा क्षण आहे कारण रेग्युलर मुलींना आता बऱ्याचशा टूर्नामेंट खेळायला मिळणार आहे। प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी ही नॉकआउट पद्धतीने खेळवली जात आहे आणि ह्यामधनंच आम्ही काही मुली सिलेक्ट करणार आहोत पुढच्या ह्याच्यासाठी। म्हणजे रेग्युलर जर अशा पद्धतीने टूर्नामेंट झाल्या तर आम्हाला त्याच्यातनं बऱ्याचशा मुली मुंबईसाठी खेळण्यासाठी आम्ही त्या म्हणजे ॲज अ प्रोबॅबल म्हणून काढू शकतो।